महाविकास आघाडीचा विजयो, काँग्रेस पार्टीचा विजयो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजयो। आज कर्नाटक में जीत हुई सो है, उसके बारे में बताइए। हाँ विजय, त्या ठिकाणच्या मतदार राजाचा त्याचबरोबर त्या भागामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अडोकाट प्रयत्न केले, सर्वांशी भेटून सर्वांना सत्य परिस्थिती समोर मांडली, त्या सर्वांचे सर्वांना मी नतमस्तक होतो। आणि हाच विजय, दक्षिणेचा विजय उत्तरेपर्यंत, उत्तर दिशेपर्यंत, उद्याच्या 24 मध्ये या महापुरुषांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, मग महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, त्याचबरोबर इंदिराजी गांधी, सोनियाजी गांधी, आज ज्यांनी अति प्रयत्नानं पदयात्रा काढली, त्यांच्या पदयात्रेला फार मोठा प्रतिसाद जनतेने दिला। आणि त्यांनी जे मुद्दे मांडले, बेरोजगारी, महागाई, त्याचबरोबर चाललेला भ्रष्टाचार, या सर्व बाबीवर त्यांनी जे काही जनतेच्या मनामध्ये सत्यता आहे ती बाहेर आणली। आणि कर्नाटकच्या त्यांना साथ करणाऱ्या सर्व आघाडींनी जे काही एक वज्रमूठ एका ठिकाणी मजबूत केली आणि त्या ठिकाणी विजय मिळाला, म्हणून मी ज्या लोकांनी त्या ठिकाणी याच्यामध्ये मेहनत घेतली असेल, महाराष्ट्राचे नेते, अनेक नेते, आघाडीचे नेते, या सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन जनतेची सत्य परिस्थिती जनतेच्या पुढे मांडली, म्हणून हा विजय। मला असं खात्री आहे की उद्याचा दिवस, माझं वय तर आता 82 वर आहे, त्याच्यामुळं हे सुवर्ण उत्सव मला पाहायला मिळते की नाही माहीत नाही, म्हणून तरुणांना सांगतो की जागे व्हा, जागे व्हा, जात पात धर्म सर्व विसरा आणि एकच एक वज्र मूठ ठेवा आणि यांना बाजूला करा आणि पुन्हा लोकशाहीचं, लोकांना न्याय देणारा सरकार आणा, एवढीच आग्रहाची नम्र विनंती करतो। आणि पुनश्च सर्व मतदाराचे, कार्यकर्त्याचे, त्याचबरोबर निवडून आलेल्या नेत्यांचे, सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि त्या ठिकाणचे सर्व महापुरुष तुम्हालाही हे बळ देऊ आणि या बळातून तुम्ही महाराष्ट्राची सत्तासुद्धा तुमच्या आघाडीच्या हाती आणो आणि देशाची सत्तासुद्धा या आघाडीच्या हाती येऊ, एवढीच आजच्या ठिकाणी प्रार्थना जनतारूपी परमेश्वराला प्रार्थना करतो। जनतारूपी अल्ला, जनतारूपी गौतम बुद्ध या सर्वांना मी नम्र प्रार्थना करतो की आम्हाला बळ द्या, शक्ती द्या आणि जनतेला उद्याचं मतदान आघाडीला करण्याची ताकद द्या, एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो। आणि शॉर्ट टाईममध्ये, कमी वेळामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी उत्साह दाखवला, आपण या ठिकाणी बरोबर सर्व पुतळ्यांचं आपण दर्शन घेतलं, मी स्वतःला धन्य समजतो की माझ्यासारख्या म्हाताऱ्यालाही आपण घेऊन चालले असो, असे अनेक माझ्यासारखे म्हातारे आहेत, हे सगळे जागे होणार, तुमच्या पाठीशी आशीर्वाद द्यायसाठी उभे राहणार, उद्याचा दिवस हा तुमचा आहे, तरुणा जागे व्हा, एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद। सर आप यहाँ पर तालुका अध्यक्ष थे, तो इसके बारे में, जैसा अब कांग्रेस की जीत हुई कर्नाटक में, वैसे 2024 में जीत होगी क्या, आपको ऐसा लगता है क्या? नहीं, आज का जो कर्नाटक का विजय है ये टेलर है, आने वाला जो चुनाव है
उसमें हमारा महाराष्ट्र का भी विजय होगा। इतना ही मैं बोल के आपकी सबका शुक्रिया अदा करता हूँ, धन्यवाद। सर यहाँ पर अभी हिंदू मुस्लिम किया जा रहा है, ये राजनीति में हिंदू मुस्लिम नहीं होना चाहिए, तो आपको क्या लगता है? देखिए अभी अभी केशव काका ने अच्छा संदेश दिया है, जैसे कि हमारे नेता राहुल गांधी जी ने भारत जोड़ो यात्रा निकाली थी, तब कहा था कि नफरत के बाजार में मैं मोहब्बत की दुकान लगा रहा हूँ। आज वही उन्होंने नफरत के बाजार में बाजार से नफरत हटा दी है और वहाँ पे बस प्यार ही प्यार है, वहाँ पे मोहब्बत लोगों में हो गई है और इसीलिए आज कांग्रेस की इतनी बड़ी जीत हुई है। वहाँ पे लोगों की दिलों से नफरत हटाने का काम ये राहुल गांधी जी ने किया है, बस इतना ही है। सर अभी जो केरला स्टोरी है, ये फिल्म के ऊपर बहुत ज़्यादा बवाल मचे वाला है, तो इसके बारे में बताइए कि जो मुस्लिम है एक समुदाय, एक टारगेट बताया जा रहा है कि मुस्लिम आईएस के तरफ लेके जा रही है हिंदू समाज के लिए, तो ये इसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? ये आज जो चुनाव में अपना कर्नाटक में चल रहा था उनका जो नाटक था वो कर्नाटक में आज समाप्त हो गया, इसलिए ये हिंदू मुसलमान की जो बात कर रहे ये सब गलत है, आज लोगों ने बता दिए। बजरंग बली का जो नारा दिए थे उन्होंने, आज बजरंग बली कांग्रेस के तरफ झुक गए, उनके सब वादे जो है सो खोखले हो गए, इसलिए अभी जो चल रहा है केरला की स्टोरी के बारे में ये सब उनका जो है सो चाल है, ये सारे उनके एक ही इरादा चल रहा, राम 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 ने उनको कर दिया आज उनका पक्का काम। इसलिए बोलता हूँ मैं कि आज सभी लोग महाविकास आघाड़ी कांग्रेस के तरफ राहुल जी और प्रियंका सोनिया के साथ में है, इसका जो है सो उदाहरण कर्नाटक है, इसलिए जय कांग्रेस। आज कर्नाटक के जनता से मैं कर्नाटक च्या जनतेला मी शुभेच्छा देत आहे की त्यांनी महाविकास आघाडीवर विश्वास ठेवला आणि कर्नाटकामध्ये आपला काँग्रेस महाविकास आघाडीचा विजय करून आणलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे साहेब, राहुल गांधी जी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी जी, सुप्रियाताई सुळे, शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे यांनी सर्वांनी जी वज्रमुठ केलेली होती त्या वज्रमुठाचा आज निकाल आम्ही सर्व जनतेने बघितलेला आहे। अभी तो ये झांकी है, पिक्चर अभी बाकी है। जिस तरीके से आज कर्नाटक में आया उस तरीके से महाराष्ट्र में भी पूरा कांग्रेस महाविकास आघाड़ी आएगी, ऐसा सभी को आज विश्वास है। और फिर से एक बार मैं सभी जो जितने भी चुनकर आए हुए हैं उनको भी अभिनंदन करती हूँ और जो कर्नाटक के जनता ने विश्वास किया है महाविकास